सर्व पत्रकारांचे आभार की आपण बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकत्र पत्रकार पूर्ण झाले समितीच्या स्थापनेला. त्यानिमित्ताने आपण वेगवेगळ्या विषयांचं कार्यक्रमांचं आयोजन केलं. त्याविषयीची आपण धर्मप्रसारात सेवा करतो. आपल्यासोबत आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे रामजन्मचे छत्तीसगड महाराष्ट्र राज्य संघटक श्री सुनील गणपत. सुरुवातीला प्रस्तावना करतो. घटनांनी आमच्या देवी देवतांचं विडंबन करणारा एक कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला उपस्थित हिंदूंना त्या गोष्टीची खूपच चीड आली. त्यावेळी ते प्रत्येक हिंदू बांधवांनी ठरवलं की मी अमुक जातीचा आहे, मी अमुक पक्षाचा आहे, मी अमुक संघटनेचा आहे, हे सगळं बाजूला ठेवतोय कारण आमची तिथे आता श्रद्धास्थान आहे. म्हणून मग त्यांनी एकत्र येऊन त्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर सगळे हिंदू बांधव एकत्रित यायला सुरुवात झाली. आता जरी जे आहे ते हिंदू राष्ट्राची स्थापना, हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी आज समिती संपूर्ण भारतभर कार्यरत आहे. समितीच्या माध्यमातून धर्मशिक्षण धर्म काही काही दादा हरण सर्टिफिकेट घेतले पण लोगो नाही असे पण असतील ना. उलट छापा म्हणतो आम्ही ठरवतो घ्यायचं. एका दिवसात देश उलटून टाकू शकतात. हो सगळा $2.1 trillion म्हणजे किती झाला का देश. एखाद्या देशाची इकॉनॉमी पण नसते. आणि धक्कादायक गोष्ट माहिती आहे की आमच्या खिशातनं पैसा काढून घेत पैसा आहे. श्रीलंकेने हलाल बॅन केलं पूर्ण देशामध्ये. श्रीलंकेसारखं राष्ट्र जर आर्थिक डबघाईला आलेलं त्याच्यावरती पण आहे. त्याच्यावरती पण आहे पैसा. श्रीलंकेने हलाल बॅन केलं पूर्ण देशामध्ये. श्रीलंकेसारखं राष्ट्र जर आर्थिक डबघाईला आलेलं. हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक माझ्याबरोबर श्री राम जन्मोत्सव समितीचे गणेश सिंग ठाकूर आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षयजी पाटील आहेत. त्याच्यामध्ये आज एक महत्त्वपूर्ण विषयावर आपण प्रेस कॉन्फरन्स नांदेड या ठिकाणी घेतली. तो विषय आहे हलाल जिहाद. एक समांतर अर्थव्यवस्था आमच्या देशामध्ये या सेक्युलर देशामध्ये निर्माण केली जाते आहे आणि आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनात पण एक महत्त्वपूर्ण भाग समोर आलेला आहे की या उत्पादनांमधनं मिळणारा पैसा कुठं जातो आहे. हलालचा विषय हा फक्त मटण मांस पुरता मर्यादित नसून भारतामधल्या अनेक कंपन्यांनी जसं हर्बल लाईफचं स्किन बुस्टर आहे, निशा मेहंदी आहे, अशा अनेक उत्पादनांनी हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे. आणि या सर्टिफिकेट कोणाकडनं घेतलं जात आहे? सरकारकडनं नाही. हे सर्टिफिकेट देणाऱ्या 6 मुस्लिम NGOs आहेत. हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडपासून ते जमियत उलेमा हिंदपर्यंत अशा NGOsला हा अधिकार कोणी दिला? या सगळ्या संघटना या सर्टिफिकेटच्या माध्यमातून एका प्रोडक्टला वर्षाला 47,000 रुपये एका प्रोडक्टला आणि रिनिव्हेशनसाठी पुन्हा 20,000-22,000 रुपये म्हणजे अक्षरशः जिझिया करच घेतला जातो आहे, लूट केली जाते. हा सगळा पैसा कुठं जातो आहे? तर देशभरामध्ये 700+ ज्या आतंकवाद्यांच्या केसेस चालू आहेत यांची लीगल एड कायदेशीर सहाय्यता करण्यासाठी जमियत उलेमा हिंद ही मदत करते आहे आणि तीच संघटना सर्टिफिकेट देते आहे. त्यामुळं अशा हलाल उत्पादनांचा अगदी हल्दीराम असेल, अमूल असेल, ब्रिटानिया असेल, पार्ले असेल, अशा अनेक कंपन्यांनी हलाल सर्टिफिकेट घेतलेले परंतु भारतात सिक्का मारलेला नाही. आणि त्याचबरोबर भारतामध्येही काही कंपन्या बिझनेस करतात ज्याच्यामध्ये मॅकडॉनल्ड आहे, KFC आहे, त्याचबरोबर बर्गर किंग आहे, पिझ्झा हट आहे. हे 100% आम्हाला हलालचं खाऊ घालतायत, आमचा धर्म भ्रष्ट करतायत. 15% लोकांसाठी उरलेल्या 85% लोकांच्या धार्मिक भावना पायदळी तोडवतायत. याचा आम्ही बहिष्कार करतो. या कंपन्यांवर बॅन करण्याची मागणी करतो. आणि ज्या सर्टिफिकेट देणाऱ्या संघटना आहेत या सगळ्यांचा पैसा कुठं जातो या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी करतो. आणि सर्व बांधवांना हलाल उत्पादनांचा बहिष्कार करून देशाची अर्थव्यवस्था वाचवा आणि देशाच्या बाबतीतलं एक षडयंत्र चालू आहे ते रोखण्यासाठीचा प्रयत्न करा असं आवाहन हिंदू जनजागृती समिती, शिवप्रतिष्ठान, श्री राम जन्मोत्सव समिती अशा सर्व संघटनांना करणं आम्ही करतो आहोत. नमस्कार. नेमकं आता तुम्ही म्हणतायत की हलालचं सर्टिफिकेट अशा प्रकारचा सिम्बॉल आहे. आवर्जून पहा सगळ्यांनी याच्यामध्ये. आज अग्रेसिव्ह मार्केटिंग केलं जाते अनेक ठिकाणी. या हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या संघटना येतात, हलाल सर्टिफिकेटचं आमिष दाखवतात, आमच्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, तुम्हाला एवढं प्रॉफिट होईल हे सांगतात आणि आमच्या कंपन्या विदेशात एक्सपोर्ट करण्यासाठी हे प्रोडक्ट घेतात, हे सिम्बॉल घेतात, हे सर्टिफिकेट घेतात. परंतु आमचं म्हणणं आहे की भारत सरकारचं फसाय FSSAI आहे किंवा FDA आहे अशा प्रकारच्या मानांकन देणाऱ्या अधिकृत एजन्सीज असताना दुसऱ्या कुठल्या एजन्सीची आवश्यकता आहे का? तर बिलकुल नाही. त्यामुळं याच्यावरती बॅन आणलं पाहिजे आणि या सगळ्या ज्या गोष्टी त्याच्यामधल्या या सगळ्या गोष्टींविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे.